नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत डायबिटीज पासून मुक्ती या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत आय हेल्थचे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार डॉक्टर प्रमोद हे डायबिटीज तज्ञ असून त्यांनी शेकडो डायबिटीज पेशंट्सना इन्सुलिन आणि डायबिटीजच्या गोळ्यांपासून मुक्तता दिली आहे आणि ती पण कोणतंही औषध न देता केवळ नैसर्गिक मार्गाने आहार आणि व्यायामात बदल करून आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांना डायबिटीज पासून मुक्तता दिली आहे. आणि त्यांनी 10 देशांमध्ये 140 मोठ्या कंपन्या आणि 40,000 लोकांसाठी त्यांनी आपली नैसर्गिक स्वास्थ्याची कार्यशाळा देखील घेतली आहे. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक म्हणून ओळखले जातात. चला तर ह्या विषयाला सुरुवात करूया आणि ह्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांच्याकडूनच. अर्थातच पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि महत्वाचा विषय, कारण की डायबिटीज म्हटलं की माझी शुगर कंट्रोलमध्ये येणार नाही असा एक आपण बघतो की सर्वसामान्य समज आहे, तर तो कितपत खरा आहे आणि खरंच कंट्रोलमध्ये येऊ शकते का शुगर? नाही, हा फारच गंमतशीर असा विषय आहे. कारण काय, सर्वसामान्यांमध्ये असा हा गैरसमज खूप खोलवर रुजलेला आहे की एकदा डायबिटीज झालं की ते कधीच बरं होत नाही. माझी खरं इच्छा अशी होती आता की सपोज कॅमेरामध्ये जे आमच्या आता शेकडो पेशंट्स आहेत ते सपोज बोलू शकले आणि जोरदार ओरडू शकले की आमचं डायबिटीज, आमचं इन्सुलिन गेलेलं आहे, तर खरंच मज्जा येईल. कारण काय, तिकडे अजून शेकडो पेशंट्स बसलेले आहेत जे असे एकदम सिरियसली बघतायत की खरंच हे होतं की नाही होत, का अजून काहीतरी नवीन गंमत आहे टीव्ही चॅनलवरती डायबिटीस पासून मुक्तीची. तर खरी परिस्थिती अशी आहे की आता 200 पेशंट्स आहेत ज्यांचं इन्सुलिन पूर्णपणे बंद आहे. वा, ग्रेट ग्रेट. एक 700-800 पेशंट्स असे आहेत ज्यांचे औषध पूर्णपणे बंद आहेत. आणि त्यांना सगळ्यांना माझ्याकडून स्पेशल हाय. आणि जे खूप असे सिरियसली टीव्ही बघतायत आणि ज्यांना डायबिटीज आहे, आणि विचार करतायत की हे खरंच होतं की नाही होत, त्यांना मी सांगू इच्छितो की नक्की हे होतं. 1 किंवा 2 पेशंटसाठी नाही, 1 किंवा 2 डझन पेशंटसाठी नाही, पण शेकडोंसाठी झालेलं आहे, तुमचंही होऊ शकेल. अर्थातच, आणि अर्थातच तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने हा निसर्ग खरं तर उपचार करतात, त्याची सांगड फार चांगल्या पद्धतीने घातली. जसं की मी इंट्रोडक्शन मध्येच म्हणाले की कुठेतरी एक आहारातला बदल, व्यायामातला बदल तुम्ही घालून दिलेला आहे. हे कसं काय शक्य आहे हे मला विचारायचं. कसं काय शक्य आहे समजण्याच्या आधी त्याची ना मूळ कारण समजणं फार महत्वाचं आहे. आता सर्वसामान्यांमध्ये अजून एक गैरसमज असा आहे की डायबिटीज हे साखरेचा आजार आहे. हो, तर डायबिटीज हा साखरेचा आजार नंतर उद्भवतो, त्याच्या आधी चरबी शरीरात जास्त होणं ते एक मुख्य कारण आहे. मुख्य कारण आहे, बरोबर. आणि बऱ्याच लोकांना वाटत असत की ते एकदम हेल्दी आहेत आणि खाते पिते घरके आहेत. तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी प्रश्न आहे की सपोज तुमची कमरेचा घेरा 32 इंचच्या पुढे असेल तर तुम्ही जाड आहात. बर, तुम्ही हेल्दी नाही. ओके. तुम्ही खाते पिते घरके नाही, तुम्ही जाड आहात. आणि ते झालं की स्नायूंमध्ये चरबी वाढते, थोड्याफार प्रमाणामध्ये लिव्हरमध्ये चरबी वाढते. अर्थातच, आणि जेव्हा ही चरबी वाढते तेव्हा ती इन्सुलिन नामक संप्रेरक जे हे सगळे ओळखतातच त्याला नीट काम करू देत नाही. बरोबर. आणि जेव्हा मग नीट काम होत नाही म्हणजे त्याला एक उपमा आहे जे मेडिकल लँग्वेज मध्ये सांगतात, मेडिकल टर्म मध्ये सांगतात की सगळ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींवरती कुलप असतात. म्हणजे करोडो पेशी आहेत, प्रत्येक पेशीवरती 1000 कुलप आहेत, त्यांना आम्ही रिसेप्टर्स म्हणतो. आणि त्या रिसेप्टर्स वरती इन्सुलिन जाऊन अडकून त्या रिसेप्टर्सने उघडण्याची प्रक्रिया करत असतं. आणि ते उघडलं की मग दरवाजे उघडून रक्तातली साखर पेशीच्या आत जात असते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. चरबी वाढली की असं होतं की त्या कुलपांमध्ये कोणतरी च्युईंगम लावलंय अशी एक प्रक्रिया होते. बर. आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाहीये, म्हणजे ह्या डेप्थ मध्ये माहिती नाहीये. आणि ते झालं की मग ते इन्सुलिन नीट, म्हणजे घरी आपण गेलो आणि कुलपानी चावीने कुलूप उघडायला गेलो आणि चावी बरोबर आहे, कुलूप बरोबर आहे, पण उघडत नाही, उघडत नाही, गंज पकडला आपण म्हणतो. हा, तर आणि आपण बघतो की चावी ठीक आहे आणि कुलूप बघितलं तर कोणतरी